तर दुसरीकडे मोहालीतल्या बाणचे विक्रमसिंह रंधावा इटलीमधून भारतात वरतून शेती करतात पारंपरिक शेतीसोबतच विक्रमसिंह कांद्याचं बी देखील घेतात यातून आपल्याला मोठा नफा मिळत असल्याचं ते सांगतात लाल कांद्याचं उत्पादन ते घेतात याचं बी आणि कांदा अशा दोन्हीसाठीची शेती ते करतात सी हजार नऊ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी इटलीला गेलो तिथे मी द्राक्षांच्या मळ्यात काम केलं वर्तमानपत्र ही विकली तिथे महागाई खूप होती आणि मी मुख्यतः कृषी क्षेत्रात काम करत होतो मला वाटलं जर शेतातच काम करायचं असेल तर मग मी माझ्या स्वतःच्या शेतातच करीन ना त्यातून मला पैसे कदाचित कमी मिळतील पण मन शांती असेल बाहेरच्या देशांमधलं आयुष्य कधी कधी खूप डिप्रेसिंग असतं मला कायमच स्वतःच काहीतरी करायचं होतं दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं गुलामासारख्या त्यांच्या सूचना पाळणं कठीण होत होतं होत्या मांदेविच एक चेण ही कुठ ना आपण काम किती जावे बी कसे दे बडी ओखी लागली पण सगळं इतकं सोपं होतं शेती तज्ञ आणि अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सगळी माहिती मिळवली आता ते भारतातल्या इतर राज्यांना राज्यांना कांद्याचं बी पुरवतात तीन हो मी दोन कांदा पाठवतो आठ एकरांमध्ये मी कांद्याच्या बीसाठीचीही शेती करतो हा काळा कांदा आहे आणि तो जास्त टिकतो काढणीच्या वेळी कांद्याला कमी किंमत मिळते आणि साठवण करून ठेवल्यानंतर थे वाढते आमच्या भागात काळ्या कांद्याची शेती होते याबद्दल मी शेतकऱ्यांकडून आणि कृषी विद्यापीठातून सखोल माहिती मिळवली आता मला या कांद्याच्या शेतीबद्दल सारं काही माहिती आहे अगदी कांद्याचं बी कांदे त्यासाठीची साठवणूक आणि विक्री सगळ्याबद्दल क्योंकि प्याज दा बीज बनवणं दा बळ बनवणे ओनू स्टोअर करणं ओनू सेल करणं विक्रमसिंह यांनी एका एकरापासून सुरू केलेली ही कांद्याची शेती आता आठ एकरांवर पसरली असून त्यासोबत ते इतरही काही लाख रुपये खर्च येतो आणि मला साधारण एक लाखाचा सा नफा होतो कधी कधी तर दोन अडीच लाखही होतो कधी कमी होतो मी इटलीतून परतलो तेव्हा माझ्याकडे सहा एकर जमीन होती ज्यावर मी शेती करायला सुरुवात केली नंतर मी शेतीसाठी जमीन भाड्यावर घेऊ लागलो लोक म्हणतात कसायला जमीन घेणं हे घाट्याचं आहे पण अजून तरी मला स्वतःच्या जमिनी सोबतच त्यांनी आता काही जमीन कसण्यासाठी भाड्यानं सुद्धा घेतलेली आहे शेतीत खर्च मोठा असला तरी उत्पादनही चांगलं मिळत असल्याचं चा विक्रमसिंह सांगतात या सोबतच विक्रमसिंह आता इतरांनाही रोजगार पुरवतायेत आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं आता मी इथे काम करायला लागल्यापासून परिस्थिती सुधारली मी आता कमावते आणि चांगलं आयुष्य जगते माझ्याकडे पैसे आहेत आणि माझे कुटुंबीयही काम करतात कांद्याची शेती पंजाबसाठी योग्य असून सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचं पंजाबच्या कृषी विभागाचे उपसंचालक जगदीश सिंह हे सांगतात सरकार जे प्याज हायब्रीड कांद्याच्या शेतीसाठी सरकार हेक्टरी वीस हजार रुपयांची सबसिडी देतं याशिवाय अडीचशे मेट्रिक टन कांदे साठवू शकेल अशा चाळी कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात आल्यात त्या बांधण्यासाठी पावणे दोन लाख रुपयांचा खर्च येतो आणि सरकार पन्नास टक्के म्हणजेच सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांची मदत राष्ट्रीय फलोत्पादन मिशन योजनेअंतर्गत करतं कांद्याच्या बीच्या शेतीला कांद्याच्या शेतीपेक्षा दोन ते अडीच टक्के अधिक नफा मिळतो आपा फसल बेचणी इनकम पैदा कर